वर्षाने महिलांचा दगड रोवत 1.5 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. दररोज 8 लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महाराष्ट्रानं महिलांचा दगड रोवत 1.5 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन करताना दररोज 8 लाख लसीकरणाचं राज्यानं उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यातील 18 ते 44 वयोगटातील 5.71 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे 12 कोटी डोसेसची आवश्यकता आहे. यासाठी लसींची उपलब्धता हे आव्हानात्मक काम असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. राज्यात ऑक्सिजनच्या वापराबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्यानुसार रुग्णांना ऑक्सिजन देण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. याचबरोबर रुग्णालयांनी नंदुरबार पॅटर्ननुसार ऑक्सिजन नर्सची नेमणूक करावी असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री श्री टोपे बोलत होते. मध्ये काही गुड प्रॅक्टिसेस काय आहेत तर साधारणपणे नंदुरबार या ठिकाणी खूप चांगली प्रॅक्टिस सुरू झालेली की ऑक्सिजन सिस्टर किंवा ऑक्सिजन नर्स आपण म्हणतो की जी 50 पेशंटच्या मागे एक असते आणि तिने फक्त एकच बघायचं की ऑक्सिजनची बचत कशी करता येईल. म्हणजे बऱ्याचदा पेशंट्स आपल्या टॉयलेट्सला जातात, कधी कधी ते काढून ठेवतात आणि तसेच जातात, हिरोनीला जातात तसेच जातात, काही चर्चा करायची असते ते काढून ठेवतात आणि तसेच ठेवतात. बऱ्याचदा SPO2 पर्सेंटेज जरा बऱ्यापैकी चांगल्या लेवलला आलेलं असतं तरीसुद्धा त्यांना जास्त ऑक्सिजन दिलं जात असतं तर ते टेपर केलं पाहिजे, ते कमी केलं पाहिजे. अशासाठी ऑक्सिजन सिस्टर किंवा ऑक्सिजन नर्स ज्याला म्हणू ते आपण सर्वदूर सगळ्या हॉस्पिटलमध्ये आपण करण्याचा. MDTV साठी नीलेश चौधरी, जिल्हा प्रतिनिधी.